Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture Science and Technology and Crop Science Paper 2. In previous lecture, explain the tillage chapter. In tillage chapter, then mulching, then post-harvest operation, that is harvesting, then threshing, winnowing. These are the point can be explained in previous lecture. Vidyarthi Mitranno, apan ya agodar lecture number 13 madhe mulching he baghitla, tyas barobar post harvest operation baghitle apan, harvesting, nantar threshing, winnowing. Tar tyamadhe apan photo apan dakvile navte, tar yamadhe mi photo dakvinar aho tumhala. त्याचबरोबर थोडं एक्सप्लेन पण करणार आहोत, नंतर आपण एक्झरसाईज बघणार आहोत. तर बघत असताना व्यवस्थित नोटबुक आणि पेन घेऊन बसा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. मध्य बंद करून सोडून देऊ नका, तर समजणार नाही. जर व्हिडिओ आपण सुरू केलं तर पूर्ण व्हिडिओ बघा, तर पूर्ण लक्षात येणार. तर मल्चिंग, मल्चिंग म्हणजेच काय म्हटलेलं आपण, कवरिंग सरफेस ऑफ द सॉइल इन बिटवीन द क्रॉप रो विथ द हेल्प ऑफ ऑर्गॅनिक मल्च such as plant residues or inorganic mulch like polythene sheet for conserve soil moisture, management of weed, maintaining soil temperature, etc. तर मल्चिंग म्हणजे आच्छादन करणे. तर आच्छादन या पद्धतीने आपण हे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक म्हटलं की प्लांट रेसिड्यूज आणि इनऑर्गॅनिक म्हटलं की पॉलिथिन शीट, त्यामध्ये ब्लॅक पॉलिथिन शीट फार इफेक्टिव्ह असते असंही बघितलं होतं, सांगितलं होतं आपण. तर हे मल्चिंग कवरिंग केलं जातं इनऑर्गॅनिक सबस्टन्स, ते इनऑर्गॅनिक मल्चिंग आहे. हे आहे ऑर्गॅनिक मल्चिंग, जे काही प्लांटचं अवशेष जे असतं, प्लांट रेसिड्यूज, पिकाचं जे काही उरलेलं भाग जे असतं, जनावर खात नाही असलं भाग, ते आपण मल्चिंग म्हणून वापरतो, त्याला ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणायचं, ऑर्गॅनिक मल्चिंग म्हणायचं. तर हे ऑर्गॅनिक मल्चिंग आणि इनऑर्गॅनिक मल्चिंग, त्यामध्ये ब्लॅक पॉलिथिन शीट्स स्प्रेड ऑन द सर्फेस ऑफ द सॉइल इन बिटवीन क्रॉप रो इज मोर इफेक्टिव्ह दॅन व्हाईट पॉलिथिन शीट. तर पांढऱ्या पॉलिथिन शीटपेक्षा ब्लॅक, काळी पॉलिथिन शीट हे फार इफेक्टिव्ह असते आणि सहसा तेच वापरत आहेत. नंतर स्टबल मल्च टिलेज आपण बघितलं होतं, तर त्यामध्येसुद्धा आपण जे काही पिकाचं अवशेष असतं ते पूर्ण ॲज इट इज ठेवायचं आणि पेरणीसाठी जे इम्प्लिमेंट आहे ते इम्प्लिमेंट आपण हायर इम्प्लिमेंट वापरायला पाहिजे पेरणीसाठी आणि तणाचा बंदोबस्त करण्यासाठी जास्तीत जास्त आपण तणनाशक आणि जे प्लांट रेसिड्यूज आहेत त्याला डिकम्पोज करण्यासाठी आपण जास्तीत जास्त खतं वापरायला पाहिजे. आणि आपण बघत आहोत पोस्ट हार्वेस्ट फॉर्म ऑपरेशन. यामध्ये पहिलं हार्वेस्टिंग, हार्वेस्टिंग मीन्स रिमूव्हल ऑफ प्लांट्स आफ्टर मॅच्युरिटी फ्रॉम द फील्ड इज कॉल्ड हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग म्हणजेच अबव ग्राउंड लेवलपासनं प्लांट काय करायला पाहिजे, कट करायला पाहिजे. क्रॉप शुड बी हार्वेस्टेड ॲट अ प्रॉपर स्टेज, है ना. वेळेवर आपण काळणी करायला पाहिजे, कापणी करायला पाहिजे. आणि ते कापणी कशावर अवलंबून आहे, तर मॅच्युरिटी साईनवर अवलंबून आहे. तर या पद्धतीनं आपण हार्वेस्टिंग करतो, एकतर कट करून घेतो अबव ग्राउंड लेवलपासनं सिकलच्या साईनं पिकं काय करतो आपण, कट करतो, गहू वगैरे, हरभरा, त्याच मस्टर्ड असे जे आहे, करडी वगैरे, हे अबव ग्राउंड लेवलपासनं कट केले जातात. नंतर आपण अंडरग्राउंडपासून मधून काढतो, अंडरग्राउंड पोटॅटो आहे ज्याला आपण बटाटे म्हणतो, तर अंडरग्राउंडमधून आपण काय करतो, काढून घेतो. तर त्यासाठी आपण कुदळीचा वापर करतो, डिगिंग फोर्क असतं, या डिगिंग फोर्कच्या साहाय्याने आपल्याला अंडरग्राउंड जे पार्ट असतं झाडांचं ते काढण्यासाठी याचा वापर केला जातो. नंतर आपण पिकिंग द पॉट्स करतो, तर हार्वेस्टिंग वेगळ्या पद्धतीनं केलं जातं, ते पिकावर अवलंबून आहे. जसं की पॉट्स असेल तर हाताने शेंगा तोडून घेणे, त्याला आपण पिकिंग द पॉट्स असं म्हणतो. तरी शेंगा तोडून आपण असं बॅगमध्ये भरतो आणि त्याला घरी घेऊन जातो, वाळून नंतर थ्रेशिंग केलं जातं. त्यानंतर हे थ्रेशिंग मशीन, हार्वेस्टर कम थ्रेशर, करडी वगैरे काढण्यासाठी, गहू काढण्यासाठी, भात पीक काढण्यासाठी या अवजाराचा वापर केलं जातं. तर सगळे कामं त्याच्या साह्याने व्यवस्थित होतात. नंतर वेगळ्या टाईपचे सिकल आपण वापरतो कापणीसाठी, रिफाईंड सिकल आहे,
नवीन सिकल आहे, वैभव सिकल आहे, लोकल सिकल आहे, असे वेगळे टाईप्स आहेत जेणेकरून काम चांगलं होण्यासाठी. तर हे मॅच्युरिटी साईन बघून आपण हार्वेस्टिंग करतो. हार्वेस्टिंग झाल्यानंतर काही दिवसापर्यंत एक दोन दिवस वाळून ठेवतानंतर त्याचं थ्रेशिंग केलं जातं, म्हणजे मळणी. त्या मळणी यंत्राच्या साहाय्याने आपण काय करतो, पिकाची मळणी केली जाते मळणी यंत्राच्या साहाय्याने. तर हे वेगळे मंत्री मळणी यंत्र असतात, ते पिकानुसार बदलत असतात. भात पिकासाठी वेगळी, नंतर मकासाठी वेगळी. हे भात पीक काढण्यात भात पिकाचं थ्रेशिंग करण्यासाठी हे इम्प्लिमेंट वापरलं जातं. नंतर हे सुद्धा भात पिकासाठी मळणी यंत्र वापरलं जातं. तर हे आहे मकासाठी, मकाचं धान्य वेगळं करण्यासाठी कणसामधून ही मशीन वापरली जातात, यालाही थ्रेशिंग म्हणतात. हँड थ्रेशर हे सुद्धा मशीन आहे. नंतर हे शेंग फोडण्याची मशीन आहे ना, शेंग फोडले जातं याच्या साहाय्याने. तर ग्राउंड शेलर, सनफ्लावर थ्रेशर, सूर्यफुलाचं बी काढण्यासाठी फुलामधून हे यंत्र वापरलं जातं. अशा रीतीने आपण थ्रेशरचा वापर करतो. नंतर विनोईंग उधळणी करण्यासाठी आपण वेगळी इम्प्लिमेंट वापरतो, त्यामध्ये हे उडन आहे, उडन थ्रेशर विनोअर. नंतर हे फॅन विनोअर आहे, याच्या साहाय्याने आपण भात पिकाचं जे आहे त्याला भुसा वेगळं करण्यासाठी आपण उधळणी करतो. आणि हे हाताने किंवा मशी इलेक्ट्रिकवर फॅन फिरतं आणि नॅचरल वारा मिळत नसल्यामुळं आर्टिफिशियल आपल्याला वाऱ्याचा वापर करून आपल्याला स्वच्छ धान्य करता येते. हे सुद्धा फॅनच आहे, जास्त करून भात पिकासाठी हे वापरतात. नंतर जर आपल्याला कमी असेल तर घरामध्येच आपल्याला भुसा वेगळं करायचं असेल, धान्य निसायचं असेल, तर अशा वेळेस जे सूप म्हणतो आपण है ना, तर याचा वापर केला जातो. हे विनोईंगच आहे, या पद्धतीने विनोईंग केलं जातं. नॅचरल वाऱ्यांवर आपल्याला विनोईंग करता येते, उधळणी करता येते, प्रत्येक धान्याचं असं उधळणी केली जाते. तर या पद्धतीनं हे विनोईंग झाल्यानंतर स्टोरेज, तर स्टोरेजसाठी आपण काय काय वापरतो याच्यामध्ये, एकतर बीन्स असतं, पॉट्स असतं, गनी बॅग्स, कणगी, असे आपण हे पोते बॅग्स अशा पद्धतीनं गोडाऊनमध्ये बॅग भरून ठेवला जातं आपल्याला धान्य, तर जेव्हा भाव मिळेल तेव्हा आपल्याला विकता येतं. हे गोडाऊन ह्याच्यामध्ये बॅगमध्ये ससा भरलेलं असतं. नंतर एक कणगी आहे, अगोदर भरपूर कणगी असायच्या धान्य स्टोअर करण्यासाठी, आता ते नाही. नंतर हे बीन आहे मोठमोठे, हे अदर कंट्रीमध्ये अशा पद्धतीनं धान्य स्टोअर केलं जातं. हे इम्प्रूव आहे. नंतर बघूया आपण एक्झरसाईज. अ ब्रिटिश सायंटिस्ट डॅडॅस इज नोन ॲज फादर ऑफ टिलेज. तर फादर ऑफ टिलेज कशाला म्हणायचं, की जेथ्रो टूल हा जो सायंटिस्ट आहे, ब्रिटिश सायंटिस्ट, हा फादर ऑफ टिलेज ऑपरेशन म्हणून त्याला म्हटलं जातं. द टर्म डॅडॅश मीन्स द फिजिकल कंडिशन ऑफ सॉइल रिझल्टिंग फ्रॉम आफ्टर टिलेज ऑपरेशन. टिलेज ऑपरेशन झाल्यानंतर जे आपण एक वर्ड वापरतो त्या वर्डला काय म्हणतात, त्याला म्हणतात टिल्थ. गुड सॉइल टिल्थ और बॅड सॉइल टिल्थ. नांगरणी मशागत झाल्यानंतर जे नरम जमीन तयार होईल भुसभुसीत, तेव्हा आपण गुड सॉइल टिल्थ म्हणणार. आणि जर जमीन व्यवस्थित तयार झाली नसेल तर तेव्हा बॅड सॉइल टिल्थ, म्हणजे टिल्थ हा शब्द वापरला जातो. सम हार्मफुल इन्सेक्ट पेस्ट लाईक डॅडॅश कॅन बी डिस्ट्रॉइड बाय प्रॉपर टिलेज ऑपरेशन. तर काही कीटकं काय करतात, डिस्ट्रॉय द प्रॉपर टिलेज ऑपरेशन. तर जे अवजार आहेत आपले, ते अवजार काय करतात, डिस्टर्ब करून टाकतात, म्हणजे त्याला कुरतळून टाकतात. तर ते कटवर्म असते, टर्माइट असतं, ग्रब्स असतं, हे लाकडी जे इम्प्लिमेंट असतात त्याला काय करतात, कुरतळून टाकतात, त्याला कुंजून टाकतात. असं हे ग्रब्स आणि कटवर्म आहे. नंतर आहे द टिलेज ऑपरेशन्स दॅट आर परफॉर्म बिफोर सोईंग आर रेफर्ड ॲर डॅडॅश. तर टिलेज ऑपरेशन करत असताना बिफोर सोईंग, पेरणीची अगोदर जे आपण टिलेज ऑपरेशन करतो त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात सीड बेड प्रिपरेशन, और त्याला काय म्हणतात आणखीन सेकंडरी टिलेज ऑपरेशनसुद्धा म्हणतात.
पेरणीच्या जस्ट म्हणजे पेरणीसाठी जे मशागत केली जाते, पेरणी चांगली व्हावी या उद्देशाने, तर त्याला सीडबेड प्रिपरेशन म्हणतात. द प्रॅक्टिस ऑफ कवरिंग द सॉइल टू कन्झर्व मोर मॉइश्चर इन सॉइल इज कॉल्ड ॲज द डॅश. तर जास्तीत जास्त ओलावा टिकून ठेवण्यासाठी आपण जे जमिनीवर कवर केलं जातं, आच्छादन केलं जातं, त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणणार? मल्चिंग म्हणतात. काय म्हणतात? मल्चिंग. नेक्स्ट, मेक द पेअर ग्रुप ए अँड बी. ग्रुप एमध्ये क्लॉड क्रशिंग आहे, सोईंग आहे, विडिंग आहे. इकडं सीड ड्रिल आहे, खुरपी आहे, पुलो आहे, डिस हॅरो आहे, रिजर आहे. तर इकडं क्लॉड क्रशिंग कशासाठी वापरतात? म्हणजे क्लॉड क्रशिंग करण्यासाठी कोणतं इम्प्लिमेंट वापरतात? इकडं इम्प्लिमेंट आहे, इकडं ऑपरेशन आहे. क्लॉड क्रशिंगसाठी काय वापरणार? डिस हॅरो म्हणजेच ढेकळे फोडणी. डिस हॅरो हे डिस जे असतं त्यामुळं ढेकळे फुटतात, तर डिस हॅरो हे ढेकळे फोडणी यंत्र म्हणून वापरतात. सोईंग पेरणीसाठी काय वापरणार? सीड ड्रिल आहे ना, काय वापरणार? सीड ड्रिल पेरणी यंत्र. विडिंगसाठी काय वापरणार? खुरपी आहे ना, खुरपी वापरतात विडिंगसाठी. ओके, नेक्स्ट, फाइंड द ऑड वन आउट. इथं काय दिलेलं आहे? ब्लॅक पॉलिथिन शीट ऑब्लिक शुगर केन ट्रॅश ऑब्लिक स्टबल्स ऑब्लिक व्हीट स्ट्रॉ ऑब्लिक ड्राय लीव्स. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मल्चिंग आहे. तर ब्लॅक पॉलिथिन शीट हे इनऑर्गॅनिक आहे आणि बाकी सगळे ऑर्गॅनिक आहे, तर हे वेगळं आहे. कटिंग पिकिंग अप अपरूटिंग सोईंग डिगिंग. आता कटिंग पिकिंग अप अपरूटिंग सोईंग डिगिंग, तर हे कटिंग पिकिंग अप अपरूटिंग आणि डिगिंग हे सगळं हार्वेस्टिंग आहे आणि सोईंग हे पेरणी आहे, म्हणजे वेगळं आहे सोईंग. ओके, बीन्स पॉट्स गनी बॅग्स मेटल कणगी पुलो. आता हे सगळे धान्य स्टोअर केलं जातं, पुलो हे नांगरणी करतात, पुलो हा वेगळं इम्प्लिमेंट आहे. नेक्स्ट, प्लोईंग क्लॉड क्रशिंग हार्वेस्टिंग लेवलिंग हॅरोईंग. मग प्लोईंग क्लॉड क्रशिंग हार्वेस्टिंग लेवलिंग हॅरोईंग, त्याच्यामध्ये हे सगळे इम्प्लिमेंट आहेत, म्हणजे टिलेज प्रायमरी टिलेज ऑपरेशन आहेत. प्लोईंग होणे, क्लडिंग क्लॉड क्रशिंग करणे, लेवलिंग करणे, हॅरोईंग करणे हे प्रायमरी टिलेज ऑपरेशन आहे, प्रेपरेटरी टिलेज आहे. हार्वेस्टिंग हे पोस्ट हार्वेस्टचं ऑपरेशन आहे. नंतर सीड ड्रिल पुणेरी सीड ड्रिल हॅरो टू बॉयल सीड ड्रिल शुगर केन प्लांटर. आता सीड ड्रिल पेरणी यंत्र आहे, पुणेरी सीड ड्रिल हे पेरणी यंत्र आहे, आणि हॅरो काय आहे? हे अवजार आहे. कशाचं? टिलेज ऑपरेशनचं अवजार आहे. हॅरो म्हणजे कुळो आणि टू बॉयल सीड ड्रिल हे पेरणी यंत्र आहे. शुगर केन प्लांटर लागवडी यंत्र आहे, म्हणजे सगळे लागवडीसाठी पेरणी यंत्र आहे. आणि हॅरोसुद्धा हे सीडबेड प्रिपरेशनसाठी वापरतात. नेक्स्ट, स्टेट ट्रू ऑर फॉल्स सत्य असत्य. रिड्यूसिंग द नंबर ऑफ टिलेज रिड्यूसिंग द नंबर ऑफ टिलेज ऑपरेशन इज कॉल्ड ॲज झिरो टिलेज. झिरो टिलेज म्हणजेच काय? की अजिबात ऑपरेशन न करणे, फक्त पेरणी करणे, तणाचा बंदोबस्त करणे हेच येतं. इथं काय म्हटलेलं? रिड्यूसिंग म्हटलं की मिनिमम टिलेज हा कन्सेप्ट येतं, म्हणून हा सेंटेन्स फॉल्स आहे. झिरोमध्ये रिड्यूस नसतं, टोटलच नसतं. मल्च इज अ मटेरियल दॅट इज ॲडेड ॲट टू डीप इन द सॉइल. आता मल्चिंग म्हटल्यानंतर जमिनीमध्ये खोलमध्ये ॲड केलं जातं का? नाही, वर आच्छादन असतं, तर हे मल्च नाही आहे ना, म्हणजे फॉल्स आहे, सेंटेन्स फॉल्स आहे. हार्वेस्टर इज द मशीन दॅट यूज फॉर सोईंग. आता हार्वेस्टर मशीन ते पेरणी करते म्हणते, बरोबर आहे का? हार्वेस्टर हे काय करणार? हार्वेस्टिंग करणार, पेरणी करणार का? नाही, म्हणजे सेंटेन्स फॉल आहे. फोर्थ, टिलेज हेल्प्स द इरिगेशन वॉटर टू इनफिल्ट्रेट इन टू सॉइल इझिली. आता मशागत केली आपण जमिनीची, तर जमिनीमध्ये व्यवस्थित पाणी झिरपणार,
फिल्ट्रेट होणार, है ना, काय होणार, वॉटर टू इनफिल्ट्रेट, इनफिल्ट्रेट म्हटलेलं आहे, फिल्ट्रेट पाहिजे, फिल्ट्रेट इन टू द सॉइल. इट हेल्प्स द इरिगेशन वॉटर टू इनफिल्ट्रेट म्हटलेलं आहे, इन टू द सॉइल इझिली. इथं फिल्ट्रेट पाहिजे तर ट्रू राहील. नेक्स्ट फाईव्ह, द फ्लोईंग ऑपरेशन टर्न्स ओवर द अपर लेअर ऑफ सॉइल. नांगरणी हे काय करते, टर्न ओवर द अपर लेअर ऑफ द सॉइल. खालचं वर काढतं, वरचं खाली टाकतं. टर्न ओवर द अपर लेअर ऑफ सॉइल, टर्न ओवर द अपर लेअर ऑफ सॉइल, टर्न ओवर द अपर लेअर ऑफ सॉइल. तर खालचं वर आणतं, वरचं खाली टाकतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू, आन्सर इन ब्रीफ. राईट शॉर्ट नोट्स ऑन प्रेपरेटरी टिलेज. प्रेपरेटरी टिलेजबद्दल लिहायचं आहे. कम्प्लीट द फ्लो चार्ट ऑफ फॉर्म ऑपरेशन. फॉर्म ऑपरेशनचं कम्प्लीट करायचं आहे. ब्लॅकमध्ये डॅश डॅश दिलेलं आहे, आपण भरलेलं आहे. फ्लोईंग, फ्लोईंग नंतर लेवलिंग दिलं होतं. लेवलिंगच्या अगोदर काय करावं लागतं, क्लॉट क्रशिंग करावं लागतं. नंतर लेवलिंग झाल्यानंतर हॅरोईंग, नंतर प्रिपरेशन ऑफ इरिगेशन सिस्टीम लेआउट करणे, त्यानंतर कवरिंग सीड म्हटलेलं आहे. कवरिंग सीड कधी होईल, पेरणीनंतर. सोईंग, नंतर फर्टिलायझर ॲप्लिकेशन म्हटलं आहे, त्याच्या अगोदर इरिगेशन करणं गरजेचं आहे. ते दिलेलं आहे क्लॉड क्रशिंग, हॅरोईंग, सोईंग, इरिगेशन. ते चार पर्याय दिले होते, ते आपण व्यवस्थित लावलेलं आहे की म्हणजे सिरियली त्यानंतर ते कोणतं कार्य करायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला सिरियली लावता येतं. नेक्स्ट गिव रिझन. डीप फ्लोईंग शुड बी परफॉर्म फॉर टॅप रूटेड क्रॉप्स. डीप फ्लोईंग शुड बी परफॉर्म टॅप रूटेड. टॅप रूटेड प्लांटचे जे टॅप रूटेड क्रॉप असतात, त्याचे मुळं सरळ जमिनीमध्ये जातात, पसरत नाही. तर जमीन जेवढी भुजभुजीत असेल तेवढं खोल जाणार. जसं की रॅडिश आहे, कॅरोट आहे, हे टॅप रूटेड आहे. देन बी थिनिंग अँड गॅप फिलिंग ऑपरेशन शुड बी कॅरीड आउट विदिन 10 to 15 days ऑफ सोईंग. थिनिंग अँड गॅप फिलिंग ऑपरेशन शुड बी कॅरीड आउट विदिन 10 to 15 days फार मोर इफेक्टिव्ह. जे आपण कार्य करत आहोत अंतर्मशागतीचे, परिपूर्ण होण्यासाठी 10 to 15 दिवसामध्येच करणं गरजेचं असतं. 10 to 15 दिवसामध्ये करणं गरजेचं असतं, कारण याला वेळ दिलं आपण, वेळ केलं तर त्याचं जे इफेक्ट होणार, त्याचं जे परिणाम होणार आहे, ते परिणाम व्यवस्थित दिसणार नाही. म्हणून आपण लवकर करायला पाहिजे. मल्चिंग प्रॅक्टिस शुड बी फॉलोड इन ड्रॉट प्रून झोन. तर जिथं कमी पर्जन्यमान आहे तिथंही मल्चिंग फार महत्त्वाचं आहे, कारण ओलावा टिकून ठेवणं गरजेचं असतं पिकासाठी. त्यासाठी मल्चिंग केलं जातं. द क्रॉप शुड बी हार्वेस्टेड ॲट अ प्रॉपर मॅच्युरिटी स्टेज. तर काढणी जी आहे पिकाची वेळेवरच करायला पाहिजे, कारण डिले हार्वेस्टिंग केलं शेटरिंग ऑफ ग्रेन, अर्लियर हार्वेस्टिंग बॅड क्वालिटी ऑफ फायनल प्रॉडक्ट असं होणार आहे. यासाठी वेळेवर हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. राईट पर्पज ऑफ मल्चिंग. मल्चिंगचं पर्पज काय ते लिहायचं आहे. इन अ कन्झर्वेशन ऑफ सॉईल, प्रिव्हेंट द वीड, नंतर प्रिव्हेंट द सॉईल इरोजन, देन रिड्यूस द इन्सिडन्स ऑफ पेस्ट अँड डिसीजेस, हे त्याचे पर्पज आहेत. इनलिस्ट द नेम ऑफ ऑपरेशन दॅट आर कॅरीड आउट इन इंटरटिलेज. इंटरटिलेजमधले ऑपरेशन इनलिस्ट करायचे. कोण करतं, गॅप फिलिंग, थिनिंग, विडिंग, होईंग, अर्दिंग अप, ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर, इरिगेशन, हे सगळे कोणतेही इंटरटिलेज ऑपरेशन आहेत, हे इनलिस्ट करायचं. आता काही विद्यार्थी कमेंट्स करतात की सर उत्तर पूर्ण द्या. आता उत्तर पूर्ण दिल्यानंतर तर तुम्ही कसं गिळणार आहो, गिळायला तर शिकायला पाहिजे ना. आम्ही सगळं यूट्यूबवर शिकलं, सगळं सांगितलं सोप्या भाषेमध्ये, तुम्ही लिहायला पाहिजे ना. आता ते आन्सर मी काढून दिलं तुम्हाला तर तुम्ही काय ग्रहण करणार, ज्ञान ग्रहण कसं करणार, स्वतः तुम्ही करायला पाहिजे ना बाळानं. असे काही कमेंट्स येत होते जे लाँग क्वेश्चन आहे, तुम्ही आन्सर द्या सर. तर ते तुम्ही काढायला पाहिजे ना शोधून. क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता मी नेहमी नेहमी हिंट देतो तुम्हाला, माहिती देतो की काय कसं लिहायचं आहे. एक्सप्लेन टिलेज ऑपरेशन विथ इम्प्लिमेंट यूज फॉर इट. प्लोईंगसाठी काय वापरणार, प्लो वापरणार, म्हणजे इथं इम्प्लिमेंटचं नाव द्यायचं आहे. ऑपरेशन दिलेलं आहे, प्लोईंग हे ऑपरेशन आहे, कार्य आहे. या कार्यासाठी कोणतं इम्प्लिमेंट वापरणार, प्लो वापरणार, हॅरोईंग हॅरो वापरणार, सोईंग
सीड ड्रिल वापरणार, वीडिंगसाठी वीडिंग हुक वापरणार म्हणजे खुरपी वापरणार, असं लिहायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट, डिस्क्राईब फॉर्म ऑपरेशन्स. फॉर्म ऑपरेशन डिस्क्राईब करायचं आहे, हॅरोईंग, प्लोईंगचं. गिव्ह ॲडव्हान्टेज ऑफ मिनिमम टिलेज. मिनिमम टिलेजचा फायदा काय आहे ना, ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, लिहायचं आहे. गिव्ह ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ झिरो टिलेज. झिरो टिलेजचे ॲडव्हान्टेज काय आहेत आणि डिसॲडव्हान्टेज काय आहेत हे लिहायचं आहे. तर मिनिमम टिलेजचे डिसॲडव्हान्टेज आणि झिरो टिलेजचे डिसॲडव्हान्टेज सेम आहे, लक्षात. नेक्स्ट, ॲन्सर इन डिटेल. डिटेलमध्ये माहिती द्यायची. डिफाईन टिल्ट. टिल्ट म्हणजे काय. गिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड टिल्ट. गुड टिल्टचे कॅरेक्टर काय राहणार आहे. सॉईल शुड बी लूज, सॉईल शुड बी फ्रेबल, फ्री फ्रॉम क्लॉडेड अँड स्मूथ, असं हे कॅरेक्टर आहे. एक्सप्लेन ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज इन डिटेल. टिलेजचे ऑब्जेक्ट डिटेल लिहायची आहेत. एक्सप्लेन इन डिटेल द टाईप्स ऑफ टिलेज. तीन टाईप्स आहेत टिलेजचे, त्याची माहिती द्यायची, त्याचे ऑपरेशन लिहायचे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल ऑन टिलेज ऑपरेशन. टिलेज ऑपरेशनचे कम्प्लीट करायचं आपल्याला चार्ट. इथं जे आहे हे ऑपरेशन आपलं टिलेजचे नाव आहेत, याला काय म्हणणार, प्रेपरेटरी टिलेज ऑर प्रायमरी टिलेज. इथं सीड बेड प्रेपरेशन, यालाच आपण सेकंडरी टिलेजसुद्धा म्हणतात. इंटर कल्चर ऑर इंटर टिलेज झालं, तर इथं काय येणार, प्रेपरेटरी टिलेज येणार. प्रेपरेटरी टिलेजमध्ये इथं प्लोईंग दिलं. प्लोईंग नंतर काय असतं, हॅरोईंग असतं, हां, किंवा क्लॉड क्रशिंग. काय असणार, क्लॉड क्रशिंग. क्लॉड क्रशिंग झाल्यानंतर लेवलिंग. लेवलिंग झाल्यानंतर मग ओपन द रिजेस एन फरो, सोईंग असं लिहायला पाहिजे. सीडबेड प्रिपरेशनमध्ये हॅरोईंग. हॅरोईंग नंतर काय येत असतं, हॅरोईंग नंतर क्लॉड क्रशिंग. हां, क्लॉड क्रशिंग झालं की लेवलिंग, कॉम्पॅक्ट, सोईंग. इंटरकल्चरमध्ये गॅप फिलिंग, थिनिंग, वीडिंग एन हुईंग दिलेलं आहे. नंतर अर्धिंग अप, मल्चिंग. ओके, असं कम्प्लीट करायचं आहे तुम्ही. तर विद्यार्थी मित्रांनो, बघत चला खान्स क्रॉप अकॅडमी चॅनल, आणि इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बारावीचंही बघायचं असेल तर यूट्यूबवर उपलब्ध आहेत. तर यूट्यूबमध्ये जायचं, प्लेलिस्टमध्ये जायचं. प्लेलिस्टमध्ये सगळं येणार आहे, तुम्हाला कोणतं चॅप्टर पाहिजे. आता क्रॉप सायन्सचे विद्यार्थी असतील तर सुरुवातीचे जे शुगर केन, ग्राउंडनट, सोयाबीन वगैरे आहे, तर ते ट्रेडिशनल क्रॉपमध्ये आहे. आणि कमर्शियल क्रॉप असं चॅप्टर आहे, ते ओपन केलं की आपले कुठं 8, 10, 12 असे व्हिडिओ आहेत एका चॅप्टरवर, ते पूर्ण बघायचं तुम्ही. आणि आपण रिव्हिजनही घेत आहो, एक्झरसाईज पण घेणार आहो, प्रॅक्टिकल बुक पण 12वीचं तयार केलं, 11वीचं सुरू कर चालू आहे, ते मार्केटमध्ये येईल एखादी 15-20 दिवसामध्ये. तर थँक्स. जय जवान, जय किसान.